नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी स्कूल ॲपमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी श्री गुंजाळ दत्तात्रय दशरथ, श्रीराम विद्यालय कवठे कमळेश्वर, तालुका संगमनेर आणि जिल्हा अहमदनगर. आज आपण विज्ञान एक विद्युतधारेचे परिणाम या प्रकरणामधील महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहे, विद्युत चुंबकीय प्रवर्तन. याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आता मागच्या भागामध्ये आपण पाहिले की विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये अशा तऱ्हेनं जर ठेवला तर त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल तर त्या विद्युत वाहकावर बल कार्यरत होतं, हे आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. आता त्याच्यामुळं काय होतं, विद्युत वाहकाची जी हालचाल आहे तर ती हालचाल घडून येते. आणि परंतु जर असं झालं की एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलत आहे किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदलतं आहे, तर मग काय होईल या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मग मायकेल फॅरडे या महान शास्त्रज्ञानं संशोधन केलं, अभ्यास केला. आणि सन 1831 फॅरडेनं दाखवून दिलं की हलत्या चुंबकाच्या साह्यानं विद्युत वाहकात विद्युतधारा निर्माण करता येते. आता याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा बघतोय आपण, गॅलोनोमीटर. आता आपण अभ्यासलेल्या विद्युत चलित्र जे आहे, ज्याला आपण इलेक्ट्रिक मोटर म्हणतो, तर या यंत्राचं जे तत्व आहे तर त्याच तत्वावर आधारित हे संवेदनशील उपकरण आहे. आता ते आहे गॅलोनोमीटर. आणि याच्या मदतीनं काही विद्युतीय मापन करता येतं. आता याच्यामध्ये काय, चुंबकाच्या ध्रुवामध्ये असलेलं जे कुंडल आहे तर अशा प्रकारे बसवतात की त्याला पुढे गॅलोनोमीटरच्या तबकडीवर असलेला जो काटा आहे तर तो जोडला जाईल. आता जेव्हा अतिशय थोडी, ज्याला उदाहरण पण दिलेलं आपल्याला, 1 mA किंवा त्यापेक्षा कमी जर विद्युतधारा कुंडलातून वाहील तेव्हा कुंडलाचं परिवलन होईल आणि त्यावर विद्युतधारेच्या ते प्रमाणात राहील. आता याच्यामध्ये व्होल्टमीटर आणि ॲमीटरसुद्धा याच तत्वावर चालतात. गॅलोनोमीटरवाली तबकडीवर शून्य विद्युतधारा मध्यावर दर्शवली जाते, आपल्याला चित्र पण दिलेलं आहे त्याचं. आता याच्यामध्ये विद्युतधारेच्या दिशेनुसार काटा जो आहे शून्याच्या दोन्ही बाजूकडं विचलित होतो. आता याच्यामध्ये आपल्याला एक आकृती पण दिलेली आहे 4.15. याच्यामध्ये रचनामध्ये चुंबक दाखवलेलं आहे आणि मध्ये तार ठेवलेली. बघा, आकृती 4.15 दाखवल्याप्रमाणे आपल्याला साहित्य आपण गोळा केलेलं आहे. गॅलोनोमीटर लावलेलं आहे इथं आणि परिपथ पूर्ण झालेलं आहे. आणि परिपथ पूर्ण झाल्यामुळं तांब्याच्या तारेजवळच, म्हणजे तांब्याची तार आहे, तर खाली चुंबक पट्टीचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुव इथं दिलेलं आहे. बघा, अशा रीतीनं असेल की ती चुंबक पट्टी उभी असेल. आता A टू B म्हणजे A पासून B पर्यंत अशी ती हलती ठेवली तर आपल्याला गॅलोनोमीटरचा काटा हा विचलित झालेला दिसतो. म्हणजे गॅलोनोमीटरचा काटा जो आहे, जरी ती तार स्थिर ठेवली, आता इथं हलताना दिसते आपल्याला, A पासून B पर्यंत तिची पोझिशन झालेली आहे, परंतु ती तार जरी स्थिर राहिली तरी चुंबक, तार स्थिर असताना चुंबक जर आपण हलवला तरीसुद्धा गॅलोनोमीटरचा काटा विचलित झालेला दिसून येतो, हे आपल्याला या छोट्याशा प्रयोगावरून दिसून येईल. आता याच्यामध्ये गॅलोनोमीटर आणि बॅटरीच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 4.16 याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला परिपथ पूर्ण केलेला आहे. पण बघा, इथं पण आकृती आपल्याला दाखवलेली आणि यासाठी लागणारे जे घटक आहे ते आपण तिथं मांडलेले आहेत. आणि या प्रयोगामध्ये आपल्याला काय दाखवायचं, बघा, जर कुंडलातील विद्युतधारा म्हणजे कळ खुली करून जर आपण शून्य केली तर त्या क्षणी कुंडलाच्या परिपथातील गॅलोनोमीटरचा काटा एका बाजूला झटकन विचलित झालेला दिसून येतो आणि तो पुन्हा शून्याकडे येतो. आता कुंतलातील विद्युतधारा पुन्हा जर सुरू ठेवली किंवा जर केली तरीसुद्धा गॅलोनोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्यावर येतो. म्हणजे आता जर विद्युतधारा वाहत असताना कुंडल कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेत, म्हणजे 4.16 B आपल्याला दिलेली लंब रेषेमध्ये दिलेली, बघा इथं लंब रेषेत,
तसेच अक्षावर कुंतलापासून जवळ व दूर हलवल्यास आपल्याला गॅलनोमीटरचा काटा विचलित झालेला दिसून येतो. याचा अर्थ असा की त्या कुंडलात विद्युतधारा निर्माण झाली आहे. बघा, या कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण झालेली आहे. तारेचं कुंडल तिथं दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये म्हणजे आपल्या या ज्या प्रयोगावरून आपल्याला काय दिसतं की कुंतल स्थिर ठेवूनही कुंतलातील विद्युत धारेमध्ये जर आपण बदल केला तरी देखील त्या कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. आणि जितक्या जलद कुंतल कुंडलासमोरून जरी बाजूला नेलं किंवा नेलं जाईल तितकं गॅलनोमीटरच्या काट्याचं विचलनसुद्धा जास्त झालेलं दिसून येईल. आणि कुंतलातील विद्युतधारेमध्ये हा जर बदल केला तर कुंडलात विद्युतधारा निर्माण होते किंवा कुंडलाकडं कुंतल जरी सरकवलं तरीसुद्धा कुंडलात विद्युतधारा निर्माण होते हे आपल्याला या विद्युत चुंबकीय प्रवर्तनावरून लक्षात येईल. धन्यवाद.